आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकातील अभूतपूर्व यशानंतर पश्चिम महाराष्ट्रावर भाजपचा डोळा. नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधानसभेत 40 वरून 104 वर संख्या गेल्यानंतर आता भाजपाने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या विधानसभेत शिवसेनेने 10 पैकी 6 जागा जिंकून बाजी मारली. मात्र कोल्हापूर जिल्ह्याला कोणतेही महत्वाचे स्थान सेनेने दिले नाही. या उलट भारतीय जनता पार्टीने पाळेमुळे भक्कम केली आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत सेनेला देधक्का करण्याची भारतीय जनता पार्टी आतापासूनच व्यूहरचना आखताना दिसत आहे. आज कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी बैठक भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर, प्रदेश संघटन मंत्री विजय पौराणिक, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, हिंदूराव शेळके, अनिलराव यादव, अशोकराव माने, भाजपाचे नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा शहराध्यक्ष श्री शहाजी भोसले, जिल्ह्यातील नगराध्यक्ष, सभापती आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.